वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल तर या व्हिडिओमध्ये आपण थेरी ऑफ मशीन्स या सब्जेक्टमधून काही इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघणार आहोत जे की तुम्हाला आर टी ओ एम बी आय मेन्सचं प्रिपरेशन करताना खूप युजफुल ठरतील याआधी आपण सिंपल मेकॅनिझम या टॉपिकवरती काही क्वेश्चन्स पाहिले तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन अनालिसिस ऑफ सिम्पल मेकॅनिझम्स ओके आणि याच प्रकारच्या व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्रामचं चॅनल चा चा जॉईन करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्येच दिलेली आहे चला आता स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग मस्ट टाईम फर्स्ट क्वेश्चन द टोटल नंबर ऑफ इन्स्टन्टेनियस सेंटर फॉर अ मेकॅनिझम कन्सिस्टिंग ऑफ यन लिंक्स आर तर ज्या मेकॅनिझममध्ये यन लिंक्स असतात तर त्यामध्ये टोटल नंबर ऑफ इन्स्टंट अँड सेंटर किती असतात ते विचारलं आहे सिम्पल बेसिक फॉर्म्युला आहे त्याचा तर लवकरात लवकर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर करा ऑप्शन ए यन बाय टू ऑप्शन बी यन ऑप्शन सी एन मायनस वन अपॉईंट टू की ऑप्शन डी एन इन ब्रॅकेट एन मायनस वन अपॉईंट टू कुठला आन्सर करेक्ट असेल तर टोटल नंबर ऑफ इन्स्टंट अँडियस सेंटर ऑफ अ मेकॅनिझम कन्सिस्टिंग ऑफ यन लिंक्स आर यन इन ब्रॅकेट यन मायनस वन अपॉइंट टू सो डी जे आहे ते करेक्ट आन्सर असेल लक्षात ठेवा सिंपल बेसिक फॉर्म्युला आहे जो तुम्हाला नंबर ऑफ लिंक्स मे बी क्वेश्चन आलेले आहेत या टाईपचे आणि असं विचारू शकतात की एक, एक मेकॅनिझम आहे त्यामध्ये एवढे एवढे लिंक्स आहेत समजा सहा लिंक आहेत ओके तर सहा लिंकमध्ये तुम्हाला ते विचारतील की तुमचं नंबर ऑफ इन्स्टन सेंटर किती असणार आहे सहा लिंकमध्ये तर किती असेल एनच्या जागा तुम्हाला सहा व्हॅल्यू ठेवायची आहे सिक्स मायनस सिक्स मायनस वन सिक्स इन ब्रॅकेट सिक्स मायनस वन अपॉन टू तर किती होणार आहे ना फिफ्टीन इन केस जर सहा लिंक्स असतील तर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू अकॉर्डिंग टू अर्नहोल्ड कॅनडी थेरम इफ थ्री बॉडीज मूव रिलेटिव्हली टू इच ऑदर देअर इन्स्टंटेनियस सेंटर विल लाय ऑन लवकरात लवकर आन्सर करा कमेंट बॉक्समध्ये ऑप्शन्स आहेत त्याचे स्ट्रेट लाईन पॅराबोलिक कर ऑप्शन सी एलिप्स ऑप्शन डी ऑफ द अबो एर्नॉल कैनेडीज़ थेरम का है कि इफ थ्री बॉडीज मूव रिलेटिवली टू ईच अदर देन देअर सेंटर विल लाय ऑन अ स्ट्रेट लाइन सो ऑप्शन ए करेक्ट आंसर प्रूफ वगैरह डीप मे अपने जाने की बिल्कुल गरज नहीं है कारण आरटीओएम एक्जाम देते हैं तर जे एक्झामला विचारलं जाऊ शकतं किंवा एक्झामला गरज आहे अशाच टॉपिक्सचा अभ्यास करा उगाच तुम्ही जर डीपमध्ये जाल आणि एकदम गेट लेवलचा सा सारखा अभ्यास कराल तर तेवढा पण काही कामाचा नाही आहे ना तुम्हाला जेवढं करायचं आहे जेवढं आर टी ओ एक्झाम एक्सपेक्ट करते तर ते तेवढाच अभ्यास करा म्हणजे तुमचा टाईमसुद्धा वाचेल क्वेश्चन नंबर थ्री इन मेकॅनिझम द फिक्स्ड इन्स्टंटेनियस सेंटर्स आर दोज सेंटर्स विच ओके काय विचारलं आहे फिक्स्ड इन्स्टंटेनियस सेंटर्स म्हणजे काय याचं एक शॉर्टमध्ये विचारलेलं आहे तो ऑप्शन्स दिलेले आहेत ऑप्शन्स वाचा आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर करा ऑप्शन ए रिमेन्स इन द सेम प्लेस फॉर ऑल कॉन्फिगरेशन ऑफ द मेकॅनिझम ऑप्शन बी वेरी विद द कॉन्फिगरेशन ऑफ द मेकॅनिझम ऑप्शन सी मूव्स ॲज द मेकॅनिझम मूव्स बट जॉइंट्स आर परमनंट नेचर ऑप्शन डी नॉफ द अबो ओके तर फिक्स्ड इंस्टेंटेनियस सेंटर आर दो सेंटर्स विच रिमेन इन द सेम प्लेस फॉर ऑल कॉन्फिगरेशन ऑफ द मेकॅनिझम याचं करेक्ट आन्सर येणार ऑप्शन ए म्हणूनच त्याला फिक्स्ड इन्स्टंटेनियस सेंटर्स असं म्हणतात ओके पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर फोर आता द इन्स्टंटेनियस सेंटर विच व्हेरी विथ द कॉन्फिगरेशन ऑफ द मेकॅनिझम आर नोन ॲज जर फिक्स्ड असतील तर दे रिमेन इन द सेम प्लेस फॉर ऑल कॉन्फिगरेशन राईट आता इथे काय विचारले द इन्स्टंटेनियस सेंटर विच व्हेरी विथ द कॉन्फिगरेशन ऑफ द मेकॅनिझम तर त्या इंस्टेडियस सेंटरला काय म्हणतात ओके okay, ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्ही कमेंट आ, कमेंट करा आन्सर काय आहे ते तर याचं करेक्ट आन्सर येणार येणार ऑप्शन नंबर सी दॅट इज नायदर फिक्स्ड नॉर परमनंट इन्स्टंटेनियस सेंटर ओके जसे असे इन्स्टन्टेनियस सेंटर की जे व्हेरी करतात विथ द कॉन्फिगरेशन तर त्याला म्हणतात नायदर फिक्स्ड नॉर परमनंट इन्स्टेनियस सेंटर करेक्ट आन्सर येणार तुमचा ऑप्शन नंबर सी ओके पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्थ वेन अ स्लायडर मूव्ज ऑन अ फिक्स्ड लिंक हॅविंग curved सर्फेस देन देअर instantaneous सेंटर lies म्हणजे अशा टाईपचं एक कर्व सरफेस आहे ओके असा टाईपचं एक कर सर्फेस आहे इथं समजा तुमचं स्लायडर आहे हे मूव्ह करतं इकडे तर त्याचं त्या पोझिशनमध्ये इन्स्टन्टेनियस सेंटर कुठे असणार ऑन देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ॲट द सेंटर ऑफ कर्वेचर ॲट द सेंटर ऑफ सर्कल की ॲट अ पिन जॉईंट तर वेन अ स्लायडर मूव्ज ऑन अ फिक्स्ड लिंक हॅव इंग कर्वड सेंटर विल लाय ऑन द या कर्वचा जो सेंटर पॉईंट आहे सेंटर ऑफ कर्वेचर ओके तर त्या ठिकाणी ते इन्स्टन्टेनियस सेंटर तिथे असेल सो करेक्ट आन्सर तुमचा असेल ऑप्शन नंबर बी ओके रिलेटिव्ह विलॉसिटी अनालिसिस बघणार आहोत आपण आता क्वेश्चन नंबर वन द डिरेक्शन ऑफ अ लिनियर विलॉसिटी ऑफ एनी पॉईंट ऑन अ लिंक विथ द रिस्पेक्ट टू अनादर पॉईंट ऑन द सेम लिंक इज काय विचारलंय द डिरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी ऑफ एनी पॉईंट ऑन द लिंक त्याच पॉईंटवरच्या दुसऱ्या लिंकसोबत तर ती विलॉसिटी कशी असते पॅडल टू द लिंक जॉईनिंग द टू पॉईंट्स परपेंडिक्युलर टू द लिंक जॉईनिंग द पॉईंट्स ॲट फोर्टी फाय डिग्री टू द लिंक जॉईनिंग द पॉईंट्स की नॅन ऑफ द अबो क्वेश्चन कळाला थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे नीट वाचा द डिरेक्शन ऑफ लिनियर व्हिलॉसिटी ऑफ एनी पॉईंट ऑन अ लिंक विथ रिस्पेक्ट टू अनादर पॉईंट ऑन द सेम लिंक ओके ती डायरेक्शन कशी असते परपेंडिक्युलर टू द लिंक जॉईनिंग दिस पॉईंट्स सो करेक्ट आन्सर येणार तुमचं ऑप्शन नंबर बी ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू द मॅग्निट्यूड ऑफ लिनियर विलॉसिटी ऑफ अ पॉइंट बी ऑन अ लिंक ए बी रिलेटिव्ह टू पॉइंट ए ओके म्हणजे इथे फिगर न देता त्यांनी असं थेरॉटिकली विचारलेलं आहे की द मॅग्निट्यूड ऑफ लिनियर विलॉसिटी तर तुम्हाला पहले समझ किय का है मैग्निट्यूड ऑफ लिनियर वेलॉसिटी राइट ऑफ अ पॉइंट बी मजे वेलॉसिटी ऑफ पॉइंट बी वी बी का ऑन लिंक ए बी ए बी या लिंक वरती तो बी पॉइंट है तो ताकि मैग्निट्यूड का लिनियर वेलॉसिटी रिलेटिव टू पॉइंट ए ओके का ऑप्शन ए ओमेगा ए बी ऑप्शन बी ओमेगा ए बी स्क्वेर ओमेगा स्क्वेर इंटू ए बी कि ओमेगा इंटू ए बी चाहता होल स्क्वेर सिंपल है मैग्नेटिक्ड ऑफ लिने वेलोसिटी का जनरली आर ओमेगा राइट वी इज इक्वल टू का आर इंटू ओमेगा ओमेगा डिस्टन्सतमेगा राइट तो यहस मध्यारेगा इंटू डिस्टन्स का एन पॉइंट बीम्स ऑब्विस्ली ए बी तो ओमेगा इंटू ए बी सो करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर ए सो ऑप्शन नंबर ए इज द राइट आंसर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री का विचार टू लिंक्स ओ एंड ओ बी आर कनेक्टेड बाय अ पिन जॉइंट एट ओ ओके क्या क्वेश्चन ओ ए एक लिंक है ओ बी ही दूसरी लिंक है ओ पॉइंट हाँ पिन पॉइंट है पिन जॉइंट इफ लिंक ओ ए टर्न्स वेलोसिटी ओमेगा ओके ओ ए लिरोमेगा इन क्लॉकवाइज डिरेक्शन एंड लिंक ओ बी टर्न्स विद एंगुलर वेलोसिटी ओमेगा टू इन एंटी क्लॉकवाइज डिरेक्शन देन द रबिंग विलॉसिटी ॲट द पिन जॉईंट इज तर रबिंग विलॉसिटी काय असते एक लिंक क्लॉक फिरते एक लिंक अँटी क्लॉक फिरते म्हणजे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये फिरत असतील तर त्याची रबिंग विलॉसिटी असते ओमेगा वन प्लस ओमेगा टू टू आर लक्षात ठेवा जेव्हा अपोजिट डिरेक्शनमध्ये जात आहेत तेव्हा साईन प्लस आणि ऑब्वियसली जर जेव्हा रिलेटिव्ह डिरेक्शनमध्ये म्हणजे जेव्हा सेम डिरेक्शनमध्ये जात असतील तर रिलेटिव्ह विलॉसिटी होणार आणि तेव्हा साईन मायनस येणार राईट तर या क्वेश्चनचा आन्सर असणार ऑप्शन नंबर सी ओमेगा वन प्लस ओमेगा टू इन टू आर जर क्वेश्चन नंबर फोर म्हणजे सेम क्वेश्चन दिला इन अबव इक्वेश सॉरी इन अबव क्वेश्चन इफ बोथ द लिंक्स ओ ए अँड बी टर्न्स इन क्लॉक वाईज डायरेक्शन देन द रबिंग एट अ पिन जॉइंट ओ इज ओबे मी आता जर सांगितलं जर क्लॉक आणि सेम डायरेक्शनमध्ये फिरत असतील तर तिथे त्या केसमध्ये रबिंग व्हेलॉसिटी काय असणार आहे ओमेगा वन मायनस ओमेगा टू टू आर ओके रिलेटिव्ह होणार व्हिलॉसिटी म्हणून साईन तुमचं येणार मायनस प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्थ एक डायग्राम दिल्ली है इन अ फोर बार मेकैनिज्म okay? जी गिवन डायग्राम है ए बी सी डी फोर बार मेकैनिजम है इफ अ फोर्स ए बी सॉरी इफ अ फोर्स ए इज़ एक्टिंग एट अ पॉइंट ए राइट ए पॉइंट वरती फोर्स एक्ट होते वी एम एंड अ फोर्स बी इज ट्रांसमीटेड टू द जॉइंट बी ओके बीला आउपुट, आउपुट फोर्स बीला ट्रांसमिट होते आउटपुट आउटपुट फोर्स मंटल तो क्या एफ बी और इनपुट फोर्स मंटल तो यफ ए राइट तो क्या विचार है इन द डायरेक्शन ऑफ वी बी देन आइडियल मेकनिकल एडवांटेज इज इक्वल टू सीम्पल तुम्हारा का विचार है मेकैनिकल एडवांटेज विचार राइट तुम्हारा मेकैनिकल एडवांटेज जर फॉर्म्यूलाहित कि डेफिनेशन महत इज द रेशो ऑफ आउटपुट फोर्स टू द इनपुट फोर्स आउटपुट टॉर्क टू द इनपुट टॉर्क टॉक अतो तर या केसमध्ये आउटपुट फोर्स काय होते बी पॉइंटवरचा फोर्स म्हणजे एफ बी राईट आणि इनपुट काय होते एफ ए तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू काय होणार इट इज द रेशो ऑफ एफ बी टू दी एफ ए सो करेक्ट आन्सर असणार तुमचं ऑप्शन नंबर डी एफ बी अपॉन एफ ए तर हे झालं व्हिलॉसिटी अनालिसिसचे काही क्वेश्चन्स या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲक्सलरेशन अनालिसिस पण बघणार आहोत आणि त्यासोबत दुसरं पण एका चॅप्टरचे क्वेश्चन्स बघणार आहोत सोबत सोबत ओके okay? तर व्हिडिओमधले क्वेश्चन जर इंटरेस्टिंग वाटत असतील तर तुम्हाला व्हिडिओला नक्कीच लाईक करा काही डाऊट असेल तुम्हाला काही सजेशन्स असतील तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि अजून सुद्धा जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू